आई एम कृष्णन नायर, ये मैं आई एम नारियल पानी वाला। तू स्कॉलर विद्यार्थ्यांचं पुढे काय होतं बघतोस। किती वर्ष आली आणि 20 वर्ष आली का रे? 15 कुठली, आपल्याला ग्रॅज्युएट होऊन 20 वर्ष झाली आहे। हा कॉलेज नंतर आत्ता भेटतोय मला, भारतभर फिरत असतो। आधी बेंगलोर, मग होतं चेन्नई, मग दिल्ली, मग अहमदाबाद, इंदोर, जयपूर, म्यानमार, नेपाळ वगैरे सांग काय बोलतोय। दिल्लीहून आता थेट पुण्यात आलोय, आता राहीन पुण्यातच। आई बाबा अजून यायला तयार नाहीत, सांगली सोडवत नाही त्यांना। सांगली कसं सुटेल? ए सांगलीला तुझ्या घरी आपल्याला पुन्हा जायला पाहिजे। पण जाऊ बटे आहे ना, म्हणजे काय बाबा असेपर्यंत काही होत नाही त्या घराला। जसे बाबा काय अप्रतिम चहा करायचं माहिती आहे, अप्रतिम चहा, म्हणजे घरातलं असं मोठं पिंप भरून ठेवावं ना असा कडक चहा। आणि बेदू याच्या घरात याच्या स्वतःच्या गाई म्हशी होत्या। म्हशी अजूनही आहे? आता हा इथे म्हटलं नसती। तुझा बाबा 5 वर्ष हॉस्टेलमध्ये माझ्या हातचा चहा प्यायला, आता माझ्या बाबांचं कौतुक। हे अरे नाही रे नाही रे, हा पण फार अप्रतिम चहा करायचा खरंच। आणि तुला माहितीये आमच्या खोलीमध्ये एका कुंडीमध्ये त्यांनी हे लावलं होतं, गवती चहा आणि आलं। आणि आमच्याकडे एक छोटी हॉट प्लेट होती, आमच्या नशिबात चहा असेल तर ती सुरू व्हायची। आणि आमच्या नशिबात बऱ्याच वेळा चहा नसायचा। हो नसाय, बरं मी चहा करायला घेतला रे घेतला की हा उदबत्त्या लावायचा। ए शाण्या, आणि का उदबत्त्या लावायचो सांग तू? सांग नाही ना, सांग ना सांग। अरे काय फक्कड चहा करायचा, आणि असा असा म्हणजे ना सागर संगीत, म्हणजे त्याच्यात पहिल्यांदा गवती चहा, वेलदोडा आलं, आणि तो असा सगळा एकत्र माल मसाला मिक्स करून चहात टाकायचा, आणि चहाला अशी उकळी आली की त्याचा वास अख्ख्या हॉस्टेलवर पसरायचा। आणि वेदू आमच्या खोलीमध्ये चहा करायला परवानगी नव्हती। आता चहाचा वास जर पोरांपर्यंत गेला असता तर सगळ्या हॉस्टेलच्या पोरांनी आमच्या खोली बाहेर रांग लावली असती, आणि त्यांनी लावू नये म्हणून उत्पत्ती लावायची। हे सांग ना खरे खरे। म्हणजे ती अर्धी पेटी अगं पेटी पूर्ण होती, वाजायची अर्धीच, तारसप्तक फक्त तारसप्तक। मग तो चहा, ती अर्धी पेटी आणि साहेबांची दर्द भरी गाणी, शायरी। पर तुला आठवत एकदा खिडकीतून आत एक फांदी आली होती? हो खिडकीत तर फांदी म्हणजे अशी आधी एवढीच होती आलेली आतमध्ये, आणि मग अशी आली ना अख्खी आतमध्ये, आणि त्याला असं डाळिंब लागलं होतं। डाळिंब इतक्या वर पर्यंत येत नाही, पेरू होता। बापरे पेरू काय डाळिंब काय एकच? अरे कसं एकच, काय 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 लिहून ठेवलं होतं ना त्या खिडकीच्या भिंतीवर आपण? आमच्या इंजिनिअरिंगची ड्रॉइंग्स होती, अभ्यासाच्या नोट्स होत्या, आणि तो होता याचा आवडता लाडका मिथुनदा। आवडायचा याला 50 फोटो लावले होते भिंतीवर। 50 काही बोलतोय तू? मी मोजले 50 ते 55 फोटो लावले होते भिंतीवर। तुझा हा होता तो विनोद खन्ना, आवडायचा यार आपल्याला। अनेक इच्छा लिहून ठेवल्या होत्या त्या भिंतीवर आम्ही, नोकरी मिळाल्यानंतर काय काय करायचं, एक छोटी कार घ्यायची, घर घ्यायचं आणि दरवर्षी एक परदेशी ट्रिप करायचीच। एकदा जायला पाहिजे यार त्या हॉस्टेलच्या खोलीवर, कुणास ठाऊक ती भिंत आता असेल नसेल, असली तरी त्यावर कुठला तरी एक वेगळाच रंग पुतलेला असेल, खिडकीतून ती फांदी येत असेल। येते ती फांदी अजून त्या खिडकीतून तशीच येते। मी जाऊन आलो आणि हॉस्टेलमध्ये आपल्या रूमवर कधी महिन्याभरापूर्वी। भिंत आहे अजून? आज घेऊन आलो आपल्या घरी भिंत, आपल्या घरी घेऊन आलो इथे भिंत, भिंत इथे भिंत भिंत thank you.
आणि अरे बाबांना स्ट्रोक आला, ऍडमिट केलं त्यानं. निघ लगेच. एक मिनिट थांब, हे पैसे ठेव. नको ना, तू कशाला पैसे देतोस? एक दे, तू जा लवकर, ठेव, जा, निघ. तू हे पण का लिहिलंस इथे? तुम्ही त्यावेळी मदत केली हे सांगितलंय यांनी. हो वहिनी, नाही म्हणजे तू यांना का सांगितलंस आणि तुला मला घरी बोलवून ते पैसे परत वगैरे करण्याचा प्लॅन आहे का? मी यांच्या समोर आणि ना तुला. तुला काय असं वाटतं की मी तुला पैसे परत करणार आहे? पण तू ते पैसे साठवत होतास ना एका गोष्टीसाठी, ती गोष्ट आज मी तुला देणार आहे. मेदू,